मोपा विमानतळाचो EIA रिपोर्ट हे मोठे स्कॅम. EIA रिपोर्ट 4 सीझन लागून करपाचो असता. 3 महिने भितर हो रिपोर्ट कसो केलो काय म्हणून गोवन्स फॉर दाबोळीन दुबाव घेतला. रिपोर्टाक सगळो डाटा दिला सरकारान. असल्या रिपोर्टाक कांयच अर्थ ना म्हणून GFDOचो राजेंद्र काकोडकार म्हणटा. गोवन्स फॉर दाबोळे ओनलीक मोपा विमानतळ नाका. विमानतळ येता तो वाठार पर्यावरणीय संवेदनशील. सरकारान मोपाचो एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट नावाक केला म्हूण GFDOन आरोप सुरू केल्यात. तांकां सध्याचो EIA मान्य ना. नॉर्मली एअरपोर्टाक कॉम्प्रेहेन्सिव्ह EIA करची पडटा, विच इज ऍक्च्युअली 4 सीझन. ही जी EIA गव्हर्नमेंटान केल्या ती फक्त 3 महिन्याची EIA, ऑक्टोबर ते डिसेंबर. आणि ही जी डेटा जी आसा ती इंजिनियर्स इंडिया लिमिटेडान काढू ना. ही डेटा गव्हर्नमेंटान सप्लाय केल्या. आता गव्हर्नमेंट फक्त इंटरेस्टेड पार्टी. या हातूंत भितर प्रोजेक्टाक गोवा गव्हर्नमेंट इज एन इंटरेस्टेड पार्टी. जेव्हा एक इंटरेस्टेड पार्टी डेटा काढून ताका दिता, ती कितली वायबल असतली, ताजेर कितली डिपेंड रावची आम्ही, आणि ती कितली करेक्ट असतली, हाजेर प्रश्न येतात. आव डिमांड इज दॅट द चीफ सेक्रेटरी मेक्स अ व्हेरी सिरियस अटेम्प्ट टू रिप्रेझेंट द ग्राउंड रियालिटीज. ओके, सो वी हॅव आस्क्ड चीफ मिनिस्टर टू डू इट अगेन, चीफ सेक्रेटरी, अँड डू इट अकॉर्डिंग टू सर्टन नॉर्म्स. मोपाचो EIA रिपोर्ट घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळ 1 फेब्रुवारीक पेडण्या भौशीक सुनावणी घेवपाची आसा. त्या फाटभुंयेर GFDOन परत आवाज काढपाक सुरवात केल्या. प्रुडंटा खातीर सावियो डायस. पाजळखेर लोलयां सोमारा मध्यान राती उजो लागून घर लासून काबार जाले. नारायण पाकीच्या घरांत शॉर्ट सर्कीट जाल्ल्यान घरभर उजो पेटलो. घरकार सांगता त्या कोतान घराचे मदेर, भांगर, कपडे, आयदनां आणि घरातले सगळे सामान लासून 5 ते 6 लाखांचे सामानाचो गोबोर झालो. मंगळारा मध्यान राती शॉर्ट सर्किटान नारायण पागीचे घर लासून काबार झाले. घरातले सगळे न्हिदेत असताना उजो लागलो. ते उठ्ठा म्हणसर नेटान पेट घेतिल्लो उजो पालोवपाच्या परिस्थिती भायर पावलो. आख्खे घर जळून गेले. उजो पेटलो, पहिले लायटी वायरिंगेर कपड्या पेटलो, कपड्या पडलो, भितर मागीर माळ आयलो, माळ्या पेटलो, मागीर आमच्या भितर वचपाक जायना जालें. तुमी न्हिदलेले घरा ते आमी न्हिदले नात आनी सून मागीर हांगा न्हिदले, हांवें त्या भितरले खाटीचेर न्हिदिलो. म्हाका सुन्यान उठयलो, दादा उठ उठ घर लासलें म्हण. आमच्यान कांयच प्रयोग करूंक जालो ना. भांगर केले, सगळे डॉक्युमेंट्स केले, सगळें केले, कांयच ना घरा. आनी वस्तू किदें आसले? वस्तू कपडे बिपडे भांगर पिंगर सगळे कांयच ना. लोक काणकोणच्या फायर ब्रिगेडीच्या नावान बोवाळ मारतात. फायर ब्रिगेडीची गाडी बदलून नवी गाडी दिवची म्हणून काणकोणकार मागतात. फायर ब्रिगेड उसरा पावली म्हणून लोक सांगतात. फायर ब्रिगेडी फोन केल्या, फायर ब्रिगेड सारखी जवळजवळ 1 वर लेट आल्या. येरे व्हडले काणकोणाक आमगेल्या 19 वर्सां जाल्ली गाडी गाडी दवरल्या उजो पालोवपा खातीर, आनी त्या गाडयेची अजिबात दम ना. फायर ब्रिगेड म्हणटा 20 मिनटां भितर सुवातीर पावले. ना ना ना, तशें 20 मिनट्सान पावले. 20 मिनट्सान कित्याक ऑल दीज टायमिंग्स आर रेकॉर्डेड, आमचे कंट्रोल रुमान रेकॉर्ड जाता कॉल कोण करता तो टायम. आनी मागीर आमचो ऑफिसर वचून सांगता. प्रुडंटा खातीर बबेश बोरकार. कुंडयच्या क्रॉम्पटन ग्रुव्हसाचे CGPPI कंपनीच्या कामगार संपार केल्यात. कंपनी कामगारांक खंय पिट्टा, पगारांक वाडयना म्हणून कामगार मंगळारा सावन संपार केल्यात. इतलेंच न्ही, कामगारांक कामाची सेक्युरिटी ना, बाकीच्यो सुविधाय खंय मेळनात म्हणून भारतीय मजदूर संघ सांगता. कामगारांनी 18 फेब्रुवारीक पणजे मोर्चो हाडपाचें थारायलां. स्ट्रायक करपाचें कारण इतलें की फाटलीं 12 वर्सां वर्करांचो पगार वाडलेलो ना. आमी मागण्यो करत आसा मॅनेजमेंटा कडेन, पूण त्यो मागण्यो अजून पर्यंत पूर्ण जाल्ल्यो ना. वर्करांची सेफ्टी जी आसा, त्या सेफ्टीचेर हे मॅनेजमेंट कांयच करपाक तयार ना. त्याचबरोबर हे आंदोलन करपा फाटलें कारण अशें आसा की जे लेबर डिपार्टमेंट आमचे गोंयचे आसा, ते लेबर डिपार्टमेंट इनइफेक्टीव जाल्ले आसा. ते जर इनइफेक्टीव आशिल्ले किंवां इफेक्टीव आशिल्ले जाल्यार आज पर्यंत ह्या वर्करांचो पगार जो वाडूं ना हो इश्यू उरचो नाशिल्लो. 6/4/2014 जो डिमांड आमचो आसा, तो डिमांड सायन करप मॅनेजमेंटान आमच्या बरोबर. आयच्या डेटीन सायन करा, ज्या दिसाक सायन करता त्या डेटीन सायन करा. उरलेले 4 डिमांड जे आसा ते कोर्ट पळोवन घेतले अशें आमचें म्हणणें आसा. त्याचबरोबर आमी असो निर्णय घेतलेलो आसा भारतीय मजदूर संघ म्हणून की अशा सगळ्या फॅक्टरींनी ज्या जाग्यार मॅनेजमेंट वर्करांक त्रास करतात, अशा सगळ्या डिपार्टमेंटांनी ज्या जाग्यार गव्हर्मेंट डिपार्टमेंट आसा आनी वर्करांक त्रास जाता, अशा सगळ्या डिपार्टमेंटाच्या विरोधान 18 फेब्रुवारीक पणजेन भव्य मोर्चा आमी काडटले आनी सरकाराच्या विरोधान नारेबाजी करतले. घेऊ एक विराम.